आत्मयोगी आणि दूरदर्शी असलेल्या जग्गी वासुदेव यांनी माती वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। त्यासाठी 100 दिवसांच्या प्रवासाला त्यांनी लंडन मधील प्रतिष्ठित ट्रफलगर स्क्वेअर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे। जग्गी वासुदेव हे जगभर 3000 किलोमीटर प्रवास करणार आहेत, त्यात माती टिकवणं तसंच तिचं संवर्धन करणं याबाबत जागृती करणार आहेत। या चळवळीला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा आहे। प्रख्यात पर्यावरणवादी डॉक्टर जेन गुटॉल, परमपूज्य दलाई लामा आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे कार्यकारी अध्यक्ष क्लाउस श्वाब, मार्क बेनिओफ, दीपक चोप्रा, टोनी रॉबिन्स, मॅथ्यू हेडन, क्रिस गेल, जुही चावला आणि संजीव सन्याल यांसारख्या अनेक नामवंत कलाकार, क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख आणि विविध क्षेत्रातील तज्ञांनीही या चळवळीचं समर्थन केलंय। आत्मयोगी आणि दूरदर्शी असलेल्या जग्गी वासुदेव यांनी माती वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। त्यासाठी 100 दिवसांच्या प्रवासाला त्यांनी लंडनमधील प्रतिष्ठित ट्रफलगर स्क्वेअर येथून सुरुवात केली आहे। जग्गी वासुदेव हे जगभर 3000 किलोमीटर प्रवास करणार आहेत, त्यात माती टिकवणं तिचं संवर्धन करणं याबाबत जागृती करणार आहेत। या चळवळीला अनेक जागतिक नेत्यांनी पाठिंबा दिलाय। प्रख्यात पर्यावरणवादी डॉक्टर जेन गुडॉल, परमपूज्य दलाई लामा आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे कार्यकारी अध्यक्ष क्लाउस श्वाब, मार्क बेनिओफ, दीपक चोप्रा, टोनी रॉबिन्स, मॅथ्यू हेडन, क्रिस गेल, जुही चावला आणि संजीव सन्याल यासारख्या अनेक नामवंत कलाकार, क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख आणि विविध क्षेत्रातील तज्ञांनीही जग्गी वासुदेव यांच्या या चळवळीचं समर्थन केलंय, पाठिंबा दिलाय।